नवाब मलिकांकडे जाऊयात. नवाब मलिकजी, काल शरद पवार साहेबांनी, चंद्रबाबू नायडूंनी एकत्र येत रशियन हॅकर, थेट अमेरिकेमध्ये ज्या स्वरूपामध्ये रशियन हॅकर्सवर आरोप झाला, अमेरिकन निवडणुकीमध्ये वापरल्या गेल्याचा तशाच स्वरूपाचा आरोप केला. तीन टप्पे झालेले आहेत निवडणुकीचे आणि या टप्प्यावर हा आरोप, काय मूळ उद्देश काय विरोधकांचा? हे बघा, सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर मतदारांना व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदान करता ते त्यांना एक स्लिप दिसते आणि ते बॉक्समध्ये जमा होत आहे. कोर्टामध्ये जाऊन आम्ही प्रत्येक विधानसभामध्ये 5 बॉक्स तुम्ही मोजा या बाबतीत आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोग त्याच्या बाबतीत कुठलीही गाईडलाईन तयार करत नाही. आमचं म्हणणं आहे की ते जे स्लिप्स आहेत ते मोजण्यासाठी जे पोलीस काउंटिंग एजंट्स आहेत ते सोबत राहिले पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की नाही, आमचे ऑब्झर्वर आणि आरओ हे तेच बघणार, म्हणजे कुठेही काउंटिंग एजंटला इन्वॉल्व्ह करणार नाही. दुसरा विषय, जर त्याच्यात काही डिस्क्रिपन्सी राहिली, कमी जास्त राहिलं, तर 100% हे मोजणी झाली पाहिजे, ही आमची मागणी. पण निवडणूक आयोग या बाबतीत कुठल्याही गाईडलाईन तयार करत नाही. ते सांगताय जर काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इलेक्शन पटिशनच्या माध्यमातून कोर्टात गेलं पाहिजे. पटिशन 5-5 वर्ष चालत आहे. आमचं म्हणणं एकच आहे की 9,000 कोटी रुपये खर्च करून हे पोलिंग स्लिप जे मतदान केल्यानंतर खाली पडते त्याची 50% मोजणी झाली पाहिजे. आता कोर्टामध्ये पुन्हा आम्ही रिव्ह्यू पटिशन केलेलंच आहे. मतदान झाल्यानंतर म्हणजे 1-2 दिवस जास्त लागले तरी चालेल, किंवा ते स्लिप्स आहे ते मोजलं पाहिजे, हे आमची स्पष्ट. नाही पण नवाबाई, रशियन हॅकरचा मुद्दा आला कुठून या पूर्ण चर्चेमध्ये? नाही, आम्हाला शंका आहे ना, हॅक करू शकताय, त्यासाठी आम्ही स्लिप मोजण्यासाठी आम्ही निश्चित रूपाने हे मागणी करतोय. आणि रशियन हॅकर हॅक करताय हे जगप्रसिद्ध झालेलं आहे. नाही बघा, यश अपयश याच्या बाबतीत राजस्थान मध्य प्रदेशमध्ये भूसपाट झाली असती भाजपा, हे सगळं कट कारस्थान करूनही त्यांना जिंकता आलं नाही. आमचं म्हणणं आहे की 9,000 कोटी रुपये खर्च केले ना, सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर व्हीव्हीपॅट आहे, लोकांना दिसते कुणाला मतदान केलेलं आहे. जर लोकशाहीचे हे कुठेतरी रक्षक असतील, त्यांच्या समर्थन असेल, तर त्यांनी होकार देऊन कुठेतरी हे जे स्लिप आहे त्या मोजणीबाबत का आक्षेप घेत आहे? नाही, मी तुमचा जो मुद्दा आहे, कारण केशव म्हणाले की आम्हाला 5% असो किंवा 50% असो, मोजणीला कोणताही विरोध नाही, अशी भूमिका केशव उपाध्यायांनी तरी मांडलेली आहे. भाजपची भूमिका तीच आहे असं आपण धरून चालूयात आता तरी. मग त्या पद्धतीने आदेश निर्गमित करण्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला पाहिजे, यांनी पण मागणी केली पाहिजे की स्वच्छ कारभार असेल, स्वच्छ कारभार असतील कुठेतरी निवडणूक आयोगाला की बाबा आम्ही स्लिप मोजण्यासाठी आमची तयारी आहे, तो निर्णय घेऊन टाका. मलिक जी, यावर काय उत्तर असेल तुमचं? तुम्हाला रिफॉर्म्सची तुम्ही फक्त चर्चा करता, इम्प्लिमेंटेशन भाजप करता आणि फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोधक विरोध करताय, अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. नाही, 9,000 कोटी रुपये खर्च करून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही व्हीव्हीपॅट लावा, ते व्हीव्हीपॅट लागलेलं आहे, मतदार स्वतःच्या मतदान बघताय आणि तेच मोजलं पाहिजे, इतकंच आमचं म्हणणं आहे. आता जर जनतेला शंका असेल, विरोधकांना शंका असेल, ते स्लिप्स मोजण्यामध्ये काय अडचण आहे तोच आमचा विषय आहे. हे सांगताय की पुन्हा सरकार येते, भूसपाट झालेली आहे भाजप, देशामध्ये 150 जागा यांना जिंकता येत नाही. आणि जर हे जिंकत असतील तर स्लिप मोजण्यासाठी त्यांनी होकार दिला पाहिजे आणि स्लिप मोजणी सुरू झाली पाहिजे, इतकाच आमचा विषय आहे. पण स्लिप मोजणीला तर ते मान्यता देतातच आहे, ते विरोध करतच नाही आहे. भाजप काय म्हणतंय, आमचा काही प्रश्नच नाही, किती मोजायच्या 5%, 50%, 100% आम्ही निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, आम्ही त्याला फॉलो करू. आम्ही कोर्टात गेलो, निवडणूक आयोग यांच्या दबावाखाली काम करतो. मोदी साहेब निवडणूक आयोगाच्या सगळे आचारसंहिता भंग करत असताना कारवाई करण्याची हिंमत या निवडणूक आयोगामध्ये नाही, त्यासाठी आम्ही कोर्टात गेलो. निवडणूक आयोगाला खिसत घालून हा सगळा कारभार देशात चालेल. निवडणूक आयोग भाजप नाही बघा, ते सांगताय की हॅक करून का दाखवले नाही, चीप आहे ना, तुम्ही टाकायचा तेव्हा टाकू शकताय, टाकून नाही टाकायचा तेव्हा नाही टाकू शकताय. एक चीप टाकून काही या जगामध्ये होऊ शकते? जगातल्या जर्मनीसारखा देश जे तंत्रज्ञानामध्ये पुढे असताना त्यांनी का पुन्हा निवडणूक बॅलेटवर आणले? जगात अमेरिका असेल, संपूर्ण जगामध्ये जे ॲडव्हान्स कंट्रीज आहे ते या ईव्हीएमवर गेल्यानंतर
पुन्हा बॅलेटवर आले म्हणजे त्यांचा विश्वास नाही. जर्मनीने सांगितलं या ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते. आमचं म्हणणं आहे व्हीव्हीपॅट आल्यानंतर त्याची मोजणी झाली पाहिजे. आमचा पराभव की यांचा पराभव 23 तारखेला दिसणारच आहे. मोदीजीचा काल तिकडे रोड शो झाला म्हणजे कुठेतरी फेअरवेल समारोह त्यांचा त्यांनी स्वतः करून टाकलेला आहे. पक्ष राष्ट्रवादी अशा स्वरूपाचा नवाबभाई आरोप करताय, अगदी 30 सेकंदात प्लीज. नाही जापान बैलगाडीवर चालते का? बुलेट ट्रेन तिकडे सुरू आहे. त्यांनी पुन्हा येऊन बैलगाडीवर बसले नाही, त्यांनी बॅलेट स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी यांना तर्क लावता येत नाही. जापान तंत्रज्ञानामध्ये इतकं पुढे असताना त्यांनी बॅलेट सुरू केलं तर बैलगाडीवर बसले काय? यांना काय आहे? नवाबाई मी तुम्हाला संधी दिलेली आहे.